बहुजन विकास व इतर मागासवर्गीय विभाग मंत्रालय मुंबई यांचे यशवंत घरकुल मंजूर लाभार्थींच्या नावांशी यादीला 24 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याला शासन स्तरावरून निधी मंजुरीसह मान्यता प्राप्त झाली. या यादीतील विचित्र व चीड येणारी बाब म्हणजे अमरावती तालुक्यातील सर्व 13 पंचायत समितीमधील 1607 NT सर्वगातील लाभार्थींना निधीसह मंजुरी प्राप्त झाली, परंतु दुर्दैवाने धामणगाव पंचायत समितीमधील एकही लाभार्थीला या मंजूर यादीत स्थान नाही. तालुक्यातील पात्र गरीब गरजू भटक्या NT बटच्या लाभार्थी सोबत पात्र लाभार्थी असलेल्या गावातील सरपंच व कुटुंबियांना जोरदार धक्का बसला. शासनाने बहुजन कल्याण व इतर मागासवर्गीय विभाग मंत्रालय मुंबई व संचालक पुणे मार्फत सदर योजना सन 12 ऑगस्ट 2014 पासून NT प्रवर्गासाठी राबविली जाते. आधी या योजनेत सामूहिक व एकत्रित वस्ती समूह तत्वावर योजना राबविली जायची. त्यात लोकांची मागणीनुसार सरकारने सन 24 जानेवारी 2018 व 11 सप्टेंबर 2019 पासून शासन शुद्धीपत्रात नमूद बाबी अटी व शर्तीच्या अधीत राहून राज्याच्या रमाई योजनेच्या धर्तीवर RT जिल्हा परिषद मार्फत राबविण्याबाबतची माहिती आहे, असे या निवेदनाद्वारे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या समाधिक विभागातील अधिकारी वर्गावर वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून जबाबदारी निश्चित करून विभागीय चौकशी व कार्यवाही व्हावी आणि जिल्हाधिकारी यांनी आता प्राप्त झालेल्या सर्व धामणगाव तालुक्यातील यशवंत घरकुल योजनेतील प्राप्त पात्र लाभार्थींची यादी तात्काळ मंजूर करावी, असे या निवेदनाद्वारे स्पष्ट झाले. आपण मीडियाच्या माध्यमातून आमच्या समस्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात. खरं म्हणजे आमच्या विमुक्त भटक्या जमाती अंतर्गत येणाऱ्या आमच्या ज्या घरकुल योजना आहे यशवंतराव चव्हाण ह्या 2024 ह्या शासनाने आपल्याला अंमलात आणलेल्या आहे आणि त्याचा 19 पासून तर आजपर्यंत धामणगाव तालुक्याला प्रशासनाच्या चुकीमुळे वंचित राहिलेला आहे. धामणगाव तालुक्यामध्ये एकही घरकुल योजना अजूनपर्यंत राबवल्या गेलेली नाही किंवा पंचायत समितीमार्फत तिथल्या अधिकाऱ्यामार्फत ग्रामपंचायतीला कुठलीही सूचना दिलेली नाही, टार्गेट दिलेलं नाही. त्यामुळं ग्रामपंचायतीनेसुद्धा पंचायत समिती लेवलवर कुठलाही फाईल सबमिट केलेलं नाही आणि त्यामुळं आज पावतो आजच्या तारखेपर्यंत एकही घरकुल योजना त्या धामणगाव तालुक्याला मिळालेली नाही आणि याच्यामध्ये सर्वस्व जबाबदार स्थानिक पंचायत समितीच्या BDO मॅडम ह्या उडावडीचं उत्तर देतात. ज्या पंचायत समितीने उदाहरणार्थ निमोरा बोडखा येथील सरपंचांनी तिथे BDO मॅडमकडे फाईल दिलेल्या होत्या, ज्या फाईल तयार झालेल्या होत्या त्या संबंधित अधिकाऱ्याला दिलेल्या होत्या, पण त्यांनी त्या परत केल्या, दोनदा परत केल्या. परत आता सरळ आम्ही कागदो परत तयार केले आणि त्यांना का घेत नाही, तुमचा काय याच्या मागचा उद्देश आहे, तुम्ही पत्रव्यवहार नाही त्यांना. खरं म्हणजे त्यांना ह्या NT लागलेला हा GR जो आहे तोच त्यांना माहिती नाही. मुळात म्हणजे NT-BO येणाऱ्या जाती ज्या आहे त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे त्या जातीचा विषय त्यांना माहिती नाही, त्यांना पत्रव्यवहार माहिती नाही काय आहे ते. त्या आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जातो त्यावेळेस त्यांना विचारणा केली असता ते वरिष्ठांना विचारतात की ह्या जाती ह्या याच्यामध्ये योजनेमध्ये लाभ येतात का. तो आज 24 जानेवारी 2018 आणि 11 सप्टेंबर 2019 ह्या योजना आल्या आणि आम्ही त्यांना 30/9 पत्रव्यवहार केला तेव्हा ते सांगतात आम्हाला की ह्या योजना आहे आणि आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पत्रव्यवहार झालेला नाही. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.